सबस्क्राईब कराविपंथ बेल बटन अवश्य दाबा दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीला आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत स्वामींनी भटोबासांना पोळ्यांचं भोजन दिलं त्यासोबत चण्याचं वरण तूप छानपैकी स्वामींनी भटोबासांना जेवायला दिलेलं आहे त्याबरोबर आजच्या सत्रातील काही महत्त्वाच्या लीळा आहेत त्या म्हणजे बर आऊसांनी एका कुत्र्याला मारलं आणि स्वामींनी त्यावेळेस श्रीमुकुट धरला आणि काय शिक्षा पण केलं औसाला हेही हे आपण पाहणार आहोत औसा विंगळीवध ही शिक्षा त्याचप्रमाणे औसांनी मग एका दिवशी विंगळी मारली आणि त्यावेळेस पण मग स्वामींनी त्यांना शिक्षा पण केलं कसं शिक्षा पण केलं हे सविस्तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर दुसरीही काही चरित्र आहेत ज्यामध्ये स्वामींनी अटनाविषयी निरूपण केलेलं आहे भटोबासांना ज्ञाताविरक्ताचा भेद सांगितलेला आहे असे बरेच चरित्र आपण पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ नक्कीच ज्ञानवर्धक होणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला प्रत्येक लीळा सविस्तर समजेल आजचं सत्र सुरू करण्या आपण आजचा तिथीवार माहिती करून घेऊया आणि नंतर मग आजच्या सत्राला सुरुवात करूया आजचा तिथीवार आहे चैत्र वद्य सप्तमी सोमवार प्लवनाम संवत्सर शाली वाहन शक एकोणीशे त्रेचाळीस तीन मे दोन हजार एकवीस प्रमाणे तुम्हाला आजचाही व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता नाथोबांनी गंगेत उडी का मारली आणि दुसरा प्रश्न होता स्वामींनी औसाला कोणता दृष्टांत निरूपण केला या दोन्ही प्रश्नाचे बऱ्याच आपल्या वासनिक मंडळींनी बरोबर उत्तर दिलेली आहेत तर त्या सर्व वासनिक मंडळींची नावं आणि या प्रश्नाचं उत्तर काय होतं हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेणार आहोत तर जास्त उशीर न करता चला तर आज काय नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या युट्यूब चॅनलमध्ये नवीन दर्शक कुणी आले असतील चॅनलवर त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा कारण मी दररोज असे स्वामींचे नवनवन चरित्र अपलोड करत असतो आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्याकडून एकही चरित्र सुटू नये तर मग लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्याकडून एकही चरित्र सुटणार नाही ही सूचना फक्त नवीन दर्शकांसाठी होती ज्यांनी यापूर्वी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना पुनश्च चॅनल सबस्क्राईब करण्याची गरज नाही खाली जे सबस्क्राईब म्हणून नाव येते ते जर लाल असेल तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आणि जर ते नाव ग्रे झालेलं असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे आणि जर लाल असेल तर लगेच चॅनलला करा आणि त्याला ग्रे करा आजचा लीळा क्रमांक आहे लिळा चरित्र उत्तरार्ध लिळा क्रमांक अठ्ठेचाळीस भटा पोळीया भोजनी संतोखू भटोबासांनी पोळ्यांचं भोजन केलं आणि त्यांना खूप संतोष झाला एकीकडे बघा स्वामी त्यांना चण्यामध्ये दिव्याचं तेल घाण वास येणार तेल टाकून खायला लावतात आणि एकीकडे बघा आज भटोबासांना स्वामींनी पोळीचं भोजन दिलेलं आहे त्यासोबत चण्याची डाळ त्यावर तूप असं सुंदर जेवण स्वामींनी आज दिलेलं आहे भटोबासांना म्हणजेच काय करत आहेत स्वामी आपला जो उत्तराधिकारी आहे त्याला योग्य वेळी त्याला शिक्षा पणही करत आहेत योग्य वेळी त्याला चांगलं खायलाही देत आहेत रेंदा ही खायला लावत आहेत निरसविरस अन्न खायला लावत आहेत आणि एकीकडे त्यांना उळा खायला देतात ओंब्या खायला देतात अजून खीर खायला देतात आपण हे सर्व चरित्र पाहिलेले आहेत तुम्हाला आठवतही असतील आणि आज स्वामी त्यांना पोळ्या खाऊ घालतात तर सविस्तर चरित्र आपण पुढे बघूया भटा पोळिया भोजनी संतोखू एक उदी भटोबासा ते तूप पोळिया आणि चनयाची डाळी जेवावे याचा मनोरथ झाला एके दिवशी भटोबासांच्या मनामध्ये असा मनोरथ झालेला आहे की मला तूप पोळी आणि चण्याची डाळ चण्याचं वर्ण असं मला जेवायला भेटलं तर बरं होईल असा मनामध्ये मनोरथ झाला बायसे कणिक तिमिते होती बाईसा कणिक तिमत होत्या उंडा चुरत होत्या गोसाव्याची आरोगणे लागी स्वामींच्या आरोगणीसाठी स्वयंपाक तयार करत होत्या त्यासाठी उंडा चुरत होत्या सर्वज्ञ म्हणितले बाई आणि कणिक असे स्वामी म्हणतात बाई अजून कणिक आहे का पीठ आहे का अजून तुमच्याकडे बायसी म्हणितले बायसा म्हणतात हो बाबा असे हो बाबा आहे अजून पीठ सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात तरी आणि तिमा तर मग अजून थोडस कणिक तिमा म्हणजे त्याचा उंडा तयार करा त्याला भिजवा हो का बाबा बाईसा म्हणतात ठीक आहे पोळी या केली बाईसांनी बाई पोळ्या तयार केला गोसावी चण्याचे डाळीचे वर्ण करविले चण्याची डाळ होती त्याचं वर्ण करायला लावलं मग गोसावीसी दुपहाराचा पूजा सुरू झाला मग स्वामींना दुपारचा पूजा अवसर झालेला आहे गोसाव्याशी ताट झाले स्वामींसाठी ताट तयार केलं बाईसांनी जेवणासाठी सर्वज्ञ म्हणतील वानर्या जे वाया गा स्वामी भटोबासाना म्हणतात या वानरे या जेवायला भटोबास म्हणतात नाजी भटोबास म्हणतात आम्हाला काही जेवायचं नाही सर्वज्ञ म्हणितले या ये म्हणतात या आम्ही म्हणत आहोत तुम्हाला या जेवायला हो काजी आता त्यांना वाटते स्वामी म्हणत आहेत स्वामींची आज्ञा आहे तर चला जेवायला हो का जी म्हणतात ठीक आहे मग बाईसा करवी गोसावी वाढवी मग स्वामींनी बाईसांना ताट वाढायला लावलं भटोबासांसाठी पोळिया या दाळीचे वरण तूप ऐसे तृप्त पर्यंत जेविले भटोबासांना स्वामींनी पोटभर जीव घातलेला आहे चण्याचं वरण तूप आणि पोळ्या छानपैकी पोट भरत तृप्त पर्यंत जेवलेले आहेत भटोबास मग भटोबास मागा अखंड आठवी ती भटोबास नंतर मागा म्हणजे स्वामी उत्तरपंथे गेल्यानंतर त्यांना त्या लिळेची खूप आठवण यायची की स्वामींनी आमचा कसा लाड केला स्वामींनी कसा आम्हाला लाडीले ताळीले म्हणजेच आमच्या मनासारखा आमचा लाडही केला आम्हाला शिक्षापणही केलं आम्हाला चांगलं घडवलं लाडाच्या ठिकाणी लाड केला शिक्षापणाच्या ठिकाणी शिक्षा पण केलं तर हे त्यांना असं आठवायचं स्वामी उत्तरपंथी गेल्यानंतर दुःख करत झाडाखाली बसायचे स्मरण करत कारण परमेश्वराने एवढी माया लावलेली होती त्यांना स्वामींनी की त्यांना ते आठवल्यानंतर हृदय भरून यायचं आणि अक्षरशः ते स्मरणामध्ये तल्लीन होऊन रडायचे पण तर अशा प्रकारे स्वामींनी सुंदर अशी लीळा इथे केलेली आहे भक्तजनांचा मनोरथही स्वामी पुरवायचे यावरून आपल्याला इथे लक्षात येते उत्तरार्ध लिळा क्रमांक एकोणपन्नास लखुबाईचा प्रश्न देव देव म्हणणे लखुबाईसांनी काहीतरी प्रश्न विचारला मग स्वामी म्हणतात बाई ठीक आहे देव नाही आम्ही उदेव आहोत काय प्रश्न होता समोर येणारच आहे एक उद्या लखुबाईशी गोसावी ते विनविले एके दिवशी लखुबाईसांनी स्वामींना विनंती केली जी जी हे बाईसे अखंड तमतम करीतेची असती लखुबाईसाहे स्वामींना जीजी ह्या बाईसा अखंड तमतम करत असतात हे काय जी हे कसं काय बरं सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई स्वभावासी काय नासू असे बाई तो बाईसांचा स्वभाव आहे आणि स्वभावाचा नाश नसतो हे काही जी या चेनी कैसा नाही लखुबाईसा म्हणतात असं कसं काय बरं स्वामींच्याने पण स्वभावाचा नाश होत नाही हे काय आपल्याला पटलं नाही असं लखुबाईसा म्हणतात सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात देव असे तो देव की जे स्वामी म्हणतात असं वाटते तुम्हाला तर जाऊ द्या मग आम्ही देव आहोत तर आमचा उद्यो करून टाका आम्ही देव नाही असं समजून घ्या आणि मग लखुबाईसा गप्पा बसतात उत्तरार्ध लिळा क्रमांक पन्नास औसा स्वान हनणी शिक्षा आपण औसांनी श्वानाला म्हणजे कुत्र्याला मारलं आणि त्यावर स्वामींनी त्यांना शिक्षा पण केलं आधिले दिसी भटोबासांची झोळी नेली होती आदल्याच दिवशी भटोबासांची झोळी कुत्र्याने नेलेली होती एरी दिसी होते आले कुत्र्याला वाटलं इथं खायला मिळते आपल्याला एक झोळी उचलून नेली की आरामशीर पोट भरते आणि म्हणून त्या कुत्र्याला वाटलं चला आज पण आपण झोळी आणूया एक जाऊन आणि म्हणून तो कुत्रा परत दुसऱ्या दिवशी आलेला आहे तिथे ती दिवशी औसाची पाळी त्या दिवशी औसाची पाळी होती म्हणजे औसांची बारी होती बिढार राखण्याची बिढार राखाव्याची बिढार राखण्याचं काम त्यांच्याकडे होतं त्या दिवशी आले सुने आले तिथे म्हणजेच कुत्रा आलं आणि औसी दगडे हाणितले आणि औसानी हातात दगड घेतला आणि मारला त्या कुत्र्याला आणि ते केंकाईले आणि ते कुत्र ओरडत ओरडत तिथून निघून गेलं कारण की मार लागल्यानंतर कुत्र कसं ओरडते तुम्हाला माहितीच आहे आणि गोसावी श्रीमुगुटू धरिला आणि स्वामींनी लगेच श्रीमुगुट धरला स्वामींनी असा डोक्याला हात लावून घेतला आणि म्हणितले स्वामींनी डोक्याला हात लावला आणि म्हणतात नाय का हे सुने का ह्या औसा कधीच स्वामींचं म्हटलेलं ऐकत नव्हत्या स्वामींच्या मनात काय इच्छा आहे स्वामींचं कसं वागणं आहे स्वामी कधीही कोण्या भूत मात्राला दुखवत नाहीत हे सगळं त्यांना माहिती असूनही ते तसे वागत नव्हते आणि म्हणून नायका म्हणजे तुम्ही काहीच ऐकत नाही नायका हे सुने का हानीतले हे तुम्ही कुत्र का मारलं दगड का मारला का या कुत्र्याला नायका या शब्दाचा अर्थ मुखिया असा होतो बर का नायक ज्याला बोलतो आपण दहा पाच वीस पंचवीस जे काही सैन्य असेल त्याचा मुख्य जो असतो त्याला नायक म्हणतात परंतु हे औसांचं वागणं असं आहे त्याला पाहून मी नायकाचा अर्थ असा सांगितलेला आहे बरं का म्हणजे नायका कधीच कोण स्वामींचा ऐकत नव्हत्या म्हणून असा अर्थ सांगितला वास्तविक नायकाचा अर्थ मुख्य असा होतो जी जी स्वामी जगन्नाथा काली झोळी नेली स्वामींनी प्रश्न केला तुम्ही कुत्र्याला का मारलं औसा लगेच उत्तर द्यायला लागलेले ला आहेत औसा म्हणतात जी, जी स्वामी जगन्नाथा काल याने या कुत्र्याने भटोबासांची झोळी नेली आज माघुते आले आज परत आलं पडकेले म्हणून हा नितले चांगलंच सोकले आता हे कुत्र त्याला चांगली सवय लागली आता आपल्याकडे जेवण तो दररोज काहीतरी खात आहे काहीतरी नेत आहे तर आता हे सोकलेलं आहे म्हणून याला मारलेलं आहे मी सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात काही कहणी माये बहिणी असे माते रांधवणी ठेवील स्वामी म्हणतात या कुत्र्याची काय कोणी आई आहे की बहीण आहे की त्याला ते स्वयंपाक तयार करून ठेवेल त्याची माय बहीण आणि त्याला खाऊ घालेल असं काही नाही मातेथ जाऊन हे खाईल स्वयंपाक तयार झाला आणि आता जा आणि तिथे खा असं काही आहे का या कुत्र्याचं नाही ना माय बहीण आहे ना, बही ना, ना कोणी स्वयंपाक तयार करते ना तिथे जाऊन ते जेवण करते आपुले राखी जे परिहाणी जे ना की स्वामी म्हणतात स्वतःच जे काही अन्न आहे त्याचं तुम्ही राखण करा उगस कुत्र्याला कशाला मारता तुम्ही जी जी स्वामी जगन्नाथा सुनेहा नित आपण श्रीमुगुटू धरिला तरी आपण काही व्यापका होई जेल पुढं आऊसा एक प्रश्न विचारतात औसा म्हणतात जी जी स्वामी जगन्नाथा मी कुत्र्याला मारल्यानंतर तुम्ही श्रीमुगुट धरला तर मग तुम्ही काही व्यापका होई जेल म्हणजे तुम्ही सर्व व्यापक आहात का सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात होई जेल मा नायका स्वामी म्हणतात हो आम्ही सर्व व्यापक आहोत तरी नेणेची ने स्वामी जगन्नाथ मग औसा म्हणतात जी जी मला माहीतच नव्हतं दरवेळेस तुम्हाला माहितच आहे औसा काहीतरी चूक करतात आणि नंतर म्हणतात मला माहितच नव्हतं तसंच याही लीळेमध्ये औसा म्हणतात जीजी मला माहितच नव्हतं माझ्याकडून चूक झालेली आहे आता उत्तरार्ध निळा क्रमांक एकावन्न एक आऊ विंगळी वधी शिक्षापण औसांनी विंगळीचा वध केला विंगळीला मारून टाकलं आणि हे स्वामींनी पाहिल्यानंतर स्वामी त्यांना शिक्षा पण करतात म्हणजे बघा आपण आताच चरित्र पाहिलं कुत्र्याला मारलेलं स्वामींनी त्या कुत्र्याला दगड मारला तर त्यांना शिक्षापण केलं असं मारू नये म्हणून आणि लगेच पुढं औसांनी काय केलं विंगळीला मारून टाकलं आता किती सांगावं सांगून सांगून परमेश्वराने हे किती सांगावं बरं एक उदी विंगुळी गुंफेसी निघाली एके दिवशी गुंफेमध्ये विंगळी निघाली विंगळी म्हणजे काय विंचवासारखी दिसायला असते परंतु फार मोठी असते आपला तळहात असतो ना या तळहाता एवढी पण एक एक विंगळी असते मोठी झालेली आणि विंचू कधी एवढा मोठा होत नसतो विंगळीने चावा घेतल्यानंतर विंचवापेक्षा शंभर पट वेदना जास्त होतात म्हणजेच शंभर विंचवाची वेदना एक विंगळी देते एवढी भयंकर विषारी विंगळी असते एक उदी विंगुळी गुंफेसी निघाली एके दिवशी विंगळी गुंफेमध्ये निघाली ते औसी मारली ते विंगळी आऊसांनी मारली नांगी धरणी बाहेरी टाकावेया निघाली च्या विंगळीची नांगी धरली आणि बाहेर टाकायला औसा घालेली आहे सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात नायका हे विंगुळी का मारली स्वामी म्हणतात नायका ही विंगळी काभार मारली तुम्ही जी जी tule... स्वामी जगन्नाथा एखाद्या प्राणिया ते खाती औसा म्हणतात जी एखाद्याला चावली असली तर काय केलं असतं सर्वज्ञ म्हणते स्वामी म्हणतात महाप्राणिया नव्हे तुम्ही महात्मे की तुम्ही सर्व भूता भय द्यावे की औसा म्हणतात एखाद्या प्राण्याला खाल्ला असतं इने तर काय केलं असतं म्हणजे आपल्याला कोणाला चावा घेतला असतं तर काय केलं असतं पुढं स्वामी म्हणतात तुम्ही म्हणता की तुम्ही प्राणी आहात तुम्हाला चावा घेतला असला तर काय केलं असतं तुम्हाला चावेल या भीतीने तुम्ही तिला मारून टाकलं आणि ही जी विंगळी आहे ही काय प्राणी नाही का हिला जगण्याचा अधिकार नाही का तुम्ही महात्म्य आहात आणि तुम्ही सर्व भूतांना अभय दिलं पाहिजे सर्व भूत म्हणजे कोण जे चतुर्विद भूतग्राम आहेत जारज अंडस स्वेदज उद्वीज जारज म्हणजे जारापासून जन्माला येणारे अंडज म्हणजे अंड्यापासून जन्माला येणारे स्वेदज म्हणजे घामापासून काही जीवजंतूंची उत्पत्ती होते ते जीवजंतू आणि उद्बीज म्हणजे बियांपासून जन्माला येतात तर या पृथ्वी तलावर जेवढे काही जीवाणू आहेत या चार पद्धतीनेच चा जन्माला येतात ह्या व्यतिरिक्त या सृष्टीमध्ये जन्माला येण्याची पाचवी पद्धत नाही आणि म्हणून ह्या चार खाणी मांडलेल्या आहेत प्रत्येक खाणीमध्ये एकवीस लाख येवण्या आहेत तर एकवीस गुणिले चार किती झाले चौऱ्याऐंशी लक्ष येवण्या आहेत तर या चौऱ्यांशी लक्ष येऊन्या फिरून आल्यानंतर या जीवाला मनुष्यदेह प्राप्त होतो आणि हा जीव प्रपंचामध्ये व्यस्त होऊन जातो परमेश्वराची हो आठवणीही येत नाही याला आणि मग चौऱ्याऐंशी लक्ष नरकात नरकात्मक भोगायला पुन्हा जाते पुन्हा मनुष्य जन्मात येते आता आपल्याला मनुष्यदेह भेटलेला आहे ईश्वर समजलेला आहे तुम्ही सर्वजण एवढ्या आवडीने चरित्र ऐकता म्हणजे तुम्हाला चांगला ईश्वर समजलेला आहे तर तुम्ही प्रयत्न करा जास्तीत जास्त देवधर्म करण्याचा कोरोना एवढा वाढलेला आहे तिसरी लाट येणार आहे असं म्हणत आहेत लोक आताच किती माणसं मरत आहेत पुढे किती मरतील काय सांगता येते का लवकरात लवकर ईश्वराच्या शरण जाण्याचा प्रयत्न करा जमलं तर ईश्वराच्या ठिकाणी अनुसरण घ्या म्हणजे तुमचा मनुष्य देह कारणे लागेल नाही तर काय सांगता येते कधी कोणाला कोरोना होईल आणि कधी मरून जाईल आमदार खासदार नाही सुटले या तावडीतून आपली काय कथा आहे तर असो तर स्वामी इथे म्हणतात सर्व भूतांना अभय दिलं पाहिजे महात्म्याने सर्व भूतांना अभय तर दिलंच पाहिजे परंतु एखादा व्यक्ती मारत असेल जीवांना तर त्यांना कधीही सहाय्य करायचं नाही आता तुम्हाला असं वाटेल आम्ही काय वेडे झालोत का एखादा व्यक्ती जीवाला मारत असेल एखादा माणूस बोकड्याला मारत असेल गाईला मारत असेल कापून खात असेल आणि त्याला आम्ही कशाला सहाय्य करू करता तुम्ही सहाय्य कसं सहाय्य करता एखादा खाटीक माणूस आहे खाटीक लोक कोण असतात तुम्हाला माहिती आहे जे नॉन व्हेजचे दुकानं चालवतात दररोज बोकडे कापतात काही लोक गाई कापून विकतात म्हणजेच कोण तर अविंद लोक मुस्लिम लोक आणि त्याच लोकांकडून जर तुम्ही फळं विकत घेत असाल कारण की त्या लोकांचे फार फळांचे गाडे असतात बरेच काही व्यापारामध्ये आहेत ते लोक आणि त्यांच्याकडून जर तुम्ही घेत असाल नवरात्रमध्ये नाही नवरात्रमध्ये म्हणे फक्त मुसलमानांच्या दुकानावर चालते एकदम चुकीची माहिती आहे तुम्हाला कधीही मुसलमानांच्या दुकानावर घ्यायचं नसते कारण स्वामींनी सांगितलं चतुर्विध भूतग्रहाला अभय द्यायचे आहे तुम्हाला आणि तुम्हाला गॅरंटी आहे एकशे एक टका गॅरंटी आहे की मुसलमानाच्या दुकानातून सामान घेतल्यानंतर जे काय तुम्ही हजार दोन हजारचं सामान घेतलं आणि त्याच्यामध्ये जे काय त्याला दोनशे तीनशे रुपये फायदा झाला त्या तीनशे रुपयामधलं शंभर रुपये का होईन शंभर रुपयाचं का ना ते संध्याकाळी घरी जाताना नॉनव्हेज घेऊन जाणार रच म्हणजे कुठे ना कुठे इनडायरेक्टली तुम्ही पशूंना मारण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करत आहात बाकी तुमची इच्छा तुम्ही स्वतंत्र आहात तुम्हाला जसं वागायचं तसं वागा, वागा। स्वामींना जे अभिप्रेत आहे ते मी तुम्हाला सांगितलं की अशा लोकांकडून काहीही का घेऊ नये डायरेक्टली इनडायरेक्टली कधीही तुम्ही समर्थन करू नये हिंसेला त्यांच्या दुकानावरून घेणं म्हणजे हिंसेला समर्थन करणे बाकी तुमची इच्छा जीव स्वतंत्र आहे उत्तरार्ध लिळा क्रमांक बावन स्वामी असं म्हणतात की भविष्यामध्ये इथे नगर बसणार आहे एक उद्या गोसावीसी उदयाचा पूजावसर झाल्यानंतर गोसावी विहरणात या ढगाकडे विजय केले एके दिवशी स्वामी सकाळचा पूजावसर झाल्यानंतर एका टेकड्याकडे विहिरणासाठी गेले तेथ गोसावी उभे राहिले तिथे जाऊन देव उभे राहिले पश्चिमे अवळ केले पश्चिम दिशेला अवलोकन केलं मग सर्वज्ञ म्हणते काळे करुणी येथे नगर वसते होईल परी वसेना तैसेची झाले अंक स्वामी म्हणतात तिथे काही वर्षानंतर काही दिवसानंतर तिथे एक नगर बसेल परंतु वसणार नाही म्हणजे जास्त दिवस टिकणार नाही लगेच उठून जाईल आणि मग भविष्यामध्ये तसंच होते उत्तरार्ध लिळा क्रमांक त्रेपन्न भटाविषयी व्यवहार निरूपण स्वामींनी भटोबासांना विषय व्यवहाराविषयी निरूपण केलेलं आहे खडकुली अवस्थान स्वामींचं खडकुली येथे अवस्थान होत भटी पुसिले भटोबास विचारतात जी जी येथीचे बोधवंत विषय व्यवहारापासून का न उजडे ती येथीचे म्हणजे ईश्वर मार्गीचे बोधवंत विषय व्यवहारापासून का उजडून जात नाहीत विषय व्यवहारावरची बुद्धी यांची का उठत नाही विषय व्यवहारामध्ये का रथ असतात हे सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात ईश्वरी जीव निल्लळ होती हे जे जीव आहेत ते ईश्वराच्या ठिकाणी निल्लळ होतात म्हणजे लळा राहत नाही ईश्वराच्या ठिकाणी या जीवांचा प्रीती रहित होतात हे जीव परंतु होते काय जैसे तैसे विषय व्यवहारी निल्लळ नव्हती परंतु हे जीव विषय व्यवहारापासून निल्लळ होत नाहीत विषय व्यवहारापासून प्रीती रहित होत नाहीत या बोधवंताची प्रीती विषय व्यवहारावर राहते परंतु ईश्वराच्या ठिकाणी राहत नाही अशी परिस्थिती आहे या जीवाची का परिस्थिती आहे अशी जीव दृष्टार्थीया म्हणून जीव दृष्टार्थी आहेत दृष्टार्थ त्यांना पाहिजे सर्व दिसत पाहिजे मला हे भेटलं मला ते भेटलं देवाकडून असं दिसलं पाहिजे देवाकडून भेटलेलं जे, देवा जे काही त्यांना कमी पडते प्रपंचामध्ये असे लोक आहेत म्हणून तर आपल्याला लक्षात येते की आपण जे काही मोठे मोठे स्थान पाहतो जे नवसाला पावणारे आहेत तिथेच लोक जास्त जातात ईश्वराचं घेण नाही नवसं पूर्ण होतात ना म्हणून जायचं तिथं तिथे जाऊन कोणी म्हणते का की हे ईश्वरा तुमच्या चरणांकित हे स्थान आहे आणि मला तुम्ही प्राप्त झाले पाहिजे मला ईश्वर प्राप्ती झाली पाहिजे आणि म्हणून मी इथे आज नारळ बांधत आहे कधी पाहिलं असं कधीच नाही पाहिलं घेणं देणंच नाही जीवाला जीवाला फक्त पाहिजे प्रपंचाच्या गोष्टी आणि म्हणून हे जे जीव आहेत ते ईश्वराच्या ठिकाणी निल्लळ आहेत म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी यांची काहीच प्रीती नाही विषय व्यवहारावर मात्र त्यांची खूप प्रीती आहे हो का जी भटोबास म्हणतात ठीक आहे उत्तरार्ध लिळा क्रमांक चौपन्न तथा अटन निरूपण स्वामींनी अटनाविषयी निरूपण केलं गोसाव्याशी खडकुली अवस्थान जी जीजी अनुसरला पुरुष काय सेनी धर्मापासोनी जाय ते बलवत्तर सांगावे जी स्वामींचं खडकुली येथे अवस्थान होतं भटोबास विचारतात जीजी जी। अनुसरला पुरुष कशाने धर्मापासून जातो बलवत्तर जी म्हणजे अशा कोणत्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी केल्याने हा जीव धर्मापासून जातो सांगा सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात वानर्या पुरुष सवेतव जाय म्हणून एकला विजया स्वामी म्हणतात वानर्या हा जीव सवेतव जाय म्हणजे एखाद्या ठिकाणाची एखाद्या झाडाची एखाद्या वस्तूची एखाद्या स्थानाची जर अशी सवय पडली तर हा पुरुष धर्मापासून जातो आणि म्हणून एकला विजया कोण्या सांगा त्याची पण सवय नसावी एकट्याने फिरावं हो जी, फिरा जी। भटबास म्हणतात ठीक आहे भटी म्हणतले महात्मेने निरालंबी काळ कैसियापरीक्षेपावाजी भटबासाने विचारलं की महात्म्याने निरालंबी काळ कसा कंठा बर सर्वज्ञ म्हणितले नित्याटन करावे स्वामी म्हणतात नित्याटन केलं पाहिजे ग्रामामध्ये एक रात्र नगरे पंचरात्र म्हणजे नगरामध्ये पाच रात्र थांबलं पाहिजे भटी म्हणितले जी जी एक रात्र पात्रांत सरे तो ग्राम पंचरात्र पात्रांत सरे ते नगर ऐसे होय पुढं भोटबा म्हणतात जी जी जर एखादं गाव आहे एका मुक्कामामध्ये संपत असेल पात्रांत होत असेल म्हणजेच पूर्ण गावामध्ये भिक्षा मागून होत असेल एका मुक्कामामध्ये तर त्याला ग्राम म्हणावं आणि जिथे चार पाच मुक्काम पडतील आपले गाव तर पूर्ण भिक्षा मागून सोडायची आहे असं एकही घर सोडायचं नाही प्रत्येक घरी भिक्षा मागायची आहे आज ही गल्ली उद्या ती गल्ली परवा ती गल्ली असं गाव संपण्यासाठी जर पाच रात्र मुक्काम करावा लागला जिथे तर त्याला नगर म्हणावं लागेल ऐसे होय म्हणजे असं होईल का असं म्हणता येईल का गोसावी मानिले स्वामी म्हणतात हो असं म्हणता येईल एक वेळ भटी पुसिले एकदा भट्टभास विचारतात जी जी अटन पुरुषे गाव समीप के वेळी मोहरावे जी भटोबा स्वामींना प्रश्न करता जीजी आटन करत असताना पुरुषाने गावाच्या समीप केव्हा जावं सर्वज्ञ म्हटले दी मिळणी गावाचा कडीसरा कावे हो का जी अंक स्वामी म्हणतात की दिवस मिळणी म्हणजेच दिवस असताना जात आहे त्यावेळेला गावाच्या कडीसराला आपण पोहोचलं पाहिजे तिथे मुक्काम करण्यासाठी उत्तरार्ध लीला क्रमांक पंचावन्न ज्ञात विरक्त भेद कथन स्वामींनी ज्ञात विरक्ताचा भेद सांगितला गोसावियांशी खडकुली अवस्थान भटी कैसेनी जी स्वामींना प्रश्न केला भटोबासांनी स्वामी अजून खडकुलीलाच आहेत आणि भटोबा स्वामींना प्रश्न विचारतात जी जी ज्ञात विरक्त कशाने ओळखावा बरं एखादा व्यक्ती ज्ञात आहे विरक्त आहे हे कशावरून ओळखावा सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात शास्त्र जानों नी बोले, एक, नेनों नी बोले, अंका। एक शास्त्र बोले बोले नेनोनी स्वामी म्हणतात एक शास्त्र जाणून बोले हा व्यक्ती काय आहे ज्ञात आहे ज्ञानी आहे म्हणजे त्याने शास्त्र घोकलेला आहे आणि मग तो शास्त्राचा अर्थ सांगतो सूत्रांचा अर्थ सांगतो वचनार्थ अर्थ अर्थांतर वगैरे वगैरे सर्व सांगतो आणि एक नेनोनी बोले म्हणजेच काय तर त्याने शास्त्र तर पूर्ण घोकले नाही परंतु विरक्त आहे आचरणशील आहे त्याला काही वचनांचा अर्थ माहिती आहे आणि काही वचनं राहिले असतील परंतु त्याला जर त्या वचनांचा अर्थ विचारला तर तो जो आचरणशील व्यक्ती आहे तो व्यक्ती मागच्या पुढच्या वचनाचा आशय पाहून त्याही वचनाचा अर्थ सांगू शकतो ज्या वचनाचा अर्थ त्याने घोकलेला नाही परंतु याने स्वतःच्या अनुभवाने ते शास्त्र जाणून घेतलेलं आहे म्हणून तो त्या वचनाचा अर्थ सांगू शकतो असं स्वामींना इथे सांगायचं आहे तर हे सर्व चरित्र स्वामींचे तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या सत्रातील प्रश्न आहे निल्लळ म्हणजे काय आजच्याच सत्रामध्ये आपण या शब्दाचा अर्थ पाहिलेला आहे तर निल्लळ म्हणजे काय हा आजचा प्रश्न आहे तर लगेच खालच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा या प्रश्नाचं उत्तर दुसरा प्रश्न आहे स्वामींनी भटोबासांना कशाचं जेवण दिलं तर असे आजच्या सत्रामध्ये दोन प्रश्न आहेत तर या दोन्ही प्रश्नाचे तुम्ही नक्की उत्तर देणार अशी आशा आहे कालच्या सत्रामध्ये मी जो तुम्हाला प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर काय होतं आणि कोणी कोणी त्या प्रश्नाची उत्तर दिलेली आहेत बरोबर ते पाहूया आपण कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता नाथोबांनी गंगेत उडी का मारली आणि दुसरा प्रश्न होता स्वामींनी औसाला कोणता दृष्टांत निरूपण केला पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे स्थितीच्या भरामध्ये नाथोबांनी गंगेत उडी मारली दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे स्वामींनी औसांना खड्या खुबट्याचा दृष्टांत निरूपण केलेला आहे तर या प्रश्नाची कुणी कुणी बरोबर उत्तरे दिलेली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे तुकारामजी खानसुळे रामकृष्णजी नेमाडे सुमनताई पाठक पंडितजी जावळे शरदराव घोरमाडे निर्मलाताई जावळे रंजनाताई पटेल ज्ञानेश्वरजी महाजन लताताई चिपडे जीजाताई लिपारे मोहिनीताई पवार प्रकाशजी भडाळे अरुणाताई वांगे मुकेशजी भुयार तनुजाताई पटाईत तारामावशी पटाईत नंदुताई पटाईत कमलताई टोनपे दीपाताई चौके ईशाधिष्ठित श्री पुरुषोत्तम मुनिजी महानुभाव विश्वासजी गोरे अच्युतराव अडवे मंगलाताई मेटे एकनाथजी माळी अश्विनीताई गपट संध्याताई बोटकर शालिनीताई राऊत मेधाताई देशपांडे अनिताताई पाटील गुंजनताई भोयर शुभांगीताई खामणीकर आस्थाताई कदम दत्तात्रेयजी महाले सुरेशजी जावळे मंदाताई गुंफेकर कीर्तीताई देशमुख दत्ताजी हमरे श्रद्धाताई पवार कल्पनाताई सौरकर रुजल सौरकर प्रसन्न सौरकर ललिताताई जावळे कोमलताई जनबंधू राजारामजी भागवत सुजाताताई पाटील अशा या सर्व वासनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तरं दिलेली आहेत तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन अगदी बरोबर उत्तरं दिलेली आहेत तुम्ही तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये तुम्हाला समजणार आहे स्वामी खरुच खाजविना तो विरक्त का म्हणतात स्मशान वस्त्र अनुवादू स्वामी कसा करतात आचार्या नरक स्वामी का सांगतात आणि नामाचे दहाठाय आणि पंचकृष्ण निरूपण हे चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत आणि तुम्हाला असं वाटत असेल उद्याचं सत्र तुमच्याकडून सुटू नये लगेच या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा हे मी सांगत आहे नवीन दर्शकांसाठी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांच्यासाठी सांगत आहे जर तुम्ही केलं तरच तुम्हाला उद्याचा व्हिडिओ मिळेल किंवा मग एखाद्या वेळेस मिळणारही नाही जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंड दवत हो